शिरगावच्या लयराई देवीचे देऊळ जर मायनिंग लीज वाटारात येता असत तर ते लिजा भायर काढप ही सरकाराची जापसालदारकी असे विधान फाटल्या बुधवारा मया झाले एके कार्यावळीत उलयताना मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केल्ले. हे फाटभुंयेर देवस्थान समितीन शुक्रारा पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडले. की पूर्ण गाव जो असा तो पूर्ण गाव देवळासकट आमच्या देवस्थानाच्या सकट जे असा तो गाव आणि देवळां प्लस आमच्यो गव्हर्नमेंट शाळा असा हांगासर आणि बाकीची जी यंत्रणा आसा ती शिरगांवची ती सगळी मायनिंग लिजांतल्यान भायर काढपाची म्हणून आम्ही याचिका जी असा ती ऑनरेबल हायकोर्टान आम्ही एक 2 ते 3 महिन्या पहिली ऑलरेडी घातलेली असा. म्हणटकरी ती ते मॅटर ऑलरेडी प्रिज्युडीस असल्या कारणान हांव तिचेर चड भाष्य करपाक तयार ना. पूण तरी आसतना हे इतले जाल्या उपरांत आमचे मयेचे आमदार हेमेंद्र शेठ हेणी पुढाकार घेवन ते ही गोष्ट जी आसा ती मुख्यमंत्र्या पर्यंत पावयली आणि मुख्यमंत्र्यान आतां डिक्लेअर केले की मायनिंग लिजांतल्यान जी सगळी एरिया आसा आणि देऊळ जे आसा ते भायर काडटा म्हणून. म्हणटकच आमकांय आशा तीच आसलेली की बाबा ती काडपाक जाय बेगींतल्या बेगीन. म्हणटकच आम्ही देवस्थान म्हणून मुख्यमंत्र्याचे आम्ही स्वागत करतात की ताणी जे जी एक स्टेप्स दाखयली आहा जो हो एक विषय त्यांनी स्टेप्स घेतले आहा की हे मायनिंग लिजांतल्यान काढपाची ती स्तुत्य आसा. म्हणजे आमकांय बरें दिसले की ताणी पुढाकार घेवन हे डिसिजन घेतले म्हणून. सो ताका लागून आम्ही त्यांचे स्वागत करता, सरकाराचे स्वागत करता, आमच्या आमदार असा त्याचे स्वागत करता आणि मुख्यमंत्र्याचे स्वागत करता की त्यांच्यानी ते काढपाचे दिसले की हो जायना आणि याचो जो प्रॉब्लेम असा तो फुडें क्रिएट जातो. 50 वर्सांचे मायनिंग लीज दिलेले आसा आम्ही आणि मॅक्झिमम 15-20 वर्सां उरतले. आमच्या फाटल्यान आमची भुरगीं आसात, आमची नातरां आसतली, त्यांच्यानी कितें करपाचे मागीर हो प्रश्न उरता. सो ताका लागून आतां जे आमी स्टेप्स घेतली की जेन्ना गव्हर्मेंट लेवलाचेर कांयच जायना म्हणून आमी कोर्टांत गेले, म्हणून आमी पिटिशन्स फायल केल्लेले आसा. सो त्या लेवलाचेर गव्हर्मेंटान समज जर तर आमकां ताकाय दिली आणि तेतूंतल्यान हे सगळे प्रश्न जे आमचे सॉल्व केले आसात जाल्यार प्रॉब्लेम कांय ना. मायनिंगाक कोणाचो विरोध ना, आमच्या गांवांत मायनिंग समज जर तर जालें म्हणून कोणाचो विरोध आसचो ना अशें म्हाका दिसता. पूण ते लिगल मायनिंग करपाचे, सस्टेनेबल मायनिंग करपाचे. लिगल मायनिंग म्हटल्या नंतर परत प्रश्न येता की खरी जेची जमीन आसा त्याचे परमिशन घेऊनच मायनिंग करप, म्हणजेच आमच्या कोमदाची जमीन आसा कोमदाचे परमिशन घेऊनच तुम्ही मायनिंग करा, कोमदाचे परमिशन घेऊनच मायनिंग करा याचा अर्थ असा आसा की पहिल्यान पहिली कोमदाची जमीन ही कोमदाच्या नावात. गोमंतक टीव्ही खातीर रिपोर्टर तुकाराम सावंत.